नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पवार या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार बावीस तेवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत एकोणऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ हा तीन तासाचा देण्यात ता आलेला आहे कृती क्रमांक एक अ पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा सात गुणांसाठी हा उतारा आहे त्यातील पहिला प्रश्न आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता त्या ठिकाणी आपण उत्तरं लिहून घेतलेली आहे थोड्याच दिवसात देशी बनावटीची मालमोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली उत्पादनाच्या दर्जाबाबत कमतरता खपवून घेतली नाही त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे आपण उतार्यावर एक नजर टाकून घेऊ दुसरा प्रश्न आदर्श कारखान्यासाठी मूळ गावकरांनी घेतलेले निर्णय दोन निर्णय त्या ठिकाणी लिहायचे आहेत पहा या ठिकाणी चार निर्णय दिलेले आहेत त्या तक्त्यामध्ये कोणतेही दोन निर्णय तुम्हाला लिहायचे आहेत दुसरा प्रश्न वैशिष्ट्य लिहा दोन गुणांसाठी टेल्कोचा पुण्यातील कारखाना त्याचं वैशिष्ट्य लिहायचं आहे आपण वैशिष्ट्य लिहून घेतलेला आहे उत्पादन व व्यवस्थापन दोन्ही दृष्टींनी पहिल्या दर्जाचा दुसरे टेलकोची मालमोटार टेलकोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली तिसरा प्रश्न उत्तर लिहा एक तुम्हाला जाणवलेले मूळ मोठेपण सांगा दोन मार्कांसाठी तुम्हाला लिहायचं आहे आणि चौथा प्रश्न आहे सलग बारा वर्ष माल मोटारींचे उत्पादन न करण्यामागील रहस्य उत्तर पात्याचं मूळ केवळ कारखाना उभारायचा नव्हता तर त्यांना एक उद्योग उभारायचा होता म्हणून सलग बारा वर्षे माल मोटारींचे उत्पादन न करण्यामागील हे रहस्य आहे ब प्रश्न पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा सात मार्कांसाठी आहे अगोदर आपण उतारा पाहून घेऊ पहा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पहिला प्रश्न कारने लिहा पहिला प्रश्न बाईना प्रीतम लुथारा हे नाव वेगळे वाटले कारण सर्व मुलांमध्ये प्रीतम लुथारा हे अमराठी नाव असल्याने ते वेगळे वाटले दुसरा प्रश्न प्रीतमला मराठी नीट येत नसे कारण त्याचे प्राथमिक शिक्षण प्रथम प्रथम पंजाबमध्ये व नंतर बंगालमध्ये झाले होते म्हणून प्रीतमला मराठी नीट येत नसे आपण उत्तरं तिथेच लिहून घेतलेली आहेत दुसरा प्रश्न प्रतिक्रिया लिहा प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्यांच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया उत्तर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आई वडिलांना घेऊन यायला सांगितले किंवा या ठिकाणी उतारातलं जरी तुम्ही जसंच्या तसं लिहिलं तरी चालणार आहे उत्तर बघा नीट मराठीही लिहिता येत नाही तुझ्या आई वडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग साधे शब्द लिहिता येत नाहीत असं लिहिलं तरी चालेल तिसरा प्रश्न माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या भोवतालावर अवलंबून असते हे विधान प्रीतम लुथरा याच्या आधारे स्पष्ट करा तीन मार्कांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न तिसरा पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा सात गुणांसाठी आहे उतारा 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 आपण तिसरा पाहून घेऊ ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यावर आधारित प्रश्न प्रश्न बघू तिसरा पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा दोन मार्कांसाठी श्रावणाचे डोळ्यांना दिसणारे रूप चार रूप लिहायचे आहेत एक पिके जमिनीतून नेटाने वर उठू लागतात दोन पिवळ्या उन्हाचे कवळसे प्रकाशमान होतात तीन सारे शिखर हिरवेगार झालेले दिसते आणि चार श्रावण पिकात पाऊस होऊन दुसरा प्रश्न श्रावण आनंददायी आहे हे सांगणारी दोन वाक्ये लिहा बघा पहिलं वाक्य आपण इथे लिहून घेतले साऱ्या सृष्टीला येणारा बहर नव चैतन्य पसरवतो आणि दुसरे वाक्य आहे मशागतीची कामे सुरू होतात तिसरा प्रश्न मन उलगडणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा उत्तर हस्ताक्षरावरूनही माणसाचे मन उलगडता येते चौथा प्रश्न पुढील वाक्यातील उपमय उपमान व अलंकाराचे नाव लिहा दोन मार्कांसाठी वाक्य बघा श्रावण म्हणजे जणू सावलीचे ठिकाण उपमय आहे श्रावण उपमान सावलीचे ठिकाण अलंकार उत्प्रेक्षा प्रश्न तिसरा अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा पापन कविता पाहू निरोप कविता आहे त्यावर आधारित प्रश्न उत्तर प्रश्न तिसरा अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा आकृतिबंध पूर्ण करा रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती घराला तोरण बांधले आणि पंचप्राण्यांच्या ज्योतीने औक्षण केले दुसरा प्रश्न आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते वीरमाता जिजाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई तिसरा प्रश्न चौकटी पूर्ण करा शस्त्रांना शक्ती देणारी भवानी माता दुसरे आईने धार लावून ठेवलेली तलवार चौथा प्रश्न कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा दोन गुणांसाठी लिहायच्या वनवासी कवितेचे पुढील निहाय रसग्रहण करा सात गुणांसाठी आहे हा प्रश्न त्या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला रसग्रहण करायचं आहे करा कवी आणि कवित्री आहे वनवासीचे कवी आहेत तुकाराम धांडे प्रस्तावना निसर्ग व माणूस यांच्यातील ताणतणाव हा लेखनाचा आशय आहे काव्य प्रकार ग्रामीण वनवासी बोलीतील अष्टाक्षरी छंदात या कवितेची रचना पुढचे पॉइंट पाहू आपण कवितेचा विषय ठिकाणी कवितेचा विषय आहे डोंगर दऱ्यात राहणाऱ्या वनवासी लोकांची व तेथील निसर्गाची ओळख अजून एक मुद्दा होता कवितेतून मिळणारा संदेश निसर्ग हा आपला आहे आपण याला जपले पाहिजे निसर्गाचा समतोल बिघडला की त्यावर आपली उपजीविका करणारे जगू शकणार नाही त्यामुळे त्याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे हाच संदेश या कवितेतून मिळतो प्रश्न चौथा टिपा लिहा स्थूल वाचन चार गुणांसाठी आहे दोन प्रश्न लिहायचे आहेत पहिला प्रश्न आहे विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया आणि दुसरा प्रश्न होता आपला विश्वकोशाचा उपयोग दोन्ही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत प्रश्न पाचवा एक पुढील ओळीतील अलंकार ओळखून स्पष्टीकरण लिहा उदाहरणार्थ आला हा दारी हुबा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरील सौंदर्याचे देईल ज्याचे त्याला चेतन गुणोक्ती अलंकार दुसरा प्रश्न पुढील ओळीतील मात्रा मोजून वृत्त ओळखा बघा ओळीमध्ये एकोणावीस मात्रा आहेत तिसरा प्रश्न चारली गोंधळून जाऊन रंगमंचावरील आईकडे बघत होता लिली हारलेची मुद्रा पांढरी पडली होती करून रस रस ओळखायचा आहे त्यातील आपल्याला चौथा प्रश्न पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी डोळे भरून येणे अर्थ बघा डोळ्यात पाणी येणे आणि वाक्यप्रचार आहे मी तोंडी सांगते त्या कुत्र्याच्या पिल्ल्याचे हाल पाहून माझे डोळे भरून आले त्या कुत्र्याच्या पिल्ल्याचे हाल पाहून माझे डोळे भरून आले प्रश्न पाचवा पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा बघा कार्पोरेशन महामंडळ दुसरे आहे ॲक्शन कार्यवाही कृती सहावा प्रश्न लेखन नियम बघा पुढील शब्द शुद्ध करून लिहा बघा त्या ठिकाणी आपण शुद्ध करून लिहिलेला आहे इतिहास आणि त्रिकालाबाधित सातवा प्रश्न गटात न बसणारा शब्द लिहा दोन गुणांसाठी शक्ती भक्ती सामर्थ्य बळ आणि जोर याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे भक्ती दुसरे हॉकी फुटबॉल शर्यत क्रिकेट बेसबॉल गटात न बसणारा शब्द आहे शर्यत आठवा प्रश्न पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टीची अमळ जास्तच मुद्रा उमटली उपयोजित लेखन ओ आ ई पैकी कोणत्याही दोन कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत प्रश्न सहावा ओ पुढील जाहिरात वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा पाच गुणांसाठी कोणार इलेक्ट्रॉनिक्स कॉलेज रोड नाशिक बघा पत्र लिहायचं आहे तुम्हाला या दुकानातून शाळेसाठी एक मोबाईल घ्यायचा आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणी पत्र तयार करायचं आहे किंवा त्याला और क्वेश्चन देण्यात आलेला आहे सौरभ वाघ यांनी या, या दुकानातून विकत घेतलेला मोबाईल निकृष्ट दर्जाचा निघाला तक्रार पत्र तयार करायचं आहे बघा हा प्रश्न पुढे दिलेल्या उत्तराच्या स्वतःच्या शब्दात एक तृतीयांश सारांश लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला सोप्पा जाईल बघा एक तृतीयांश सारांश लिहिताना असं करायचं आहे जेवढा उतारा आहे त्या उतारातील महत्वाचे पाच सहा पॉईंट घ्यायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत तरी तुमचा एक तृतीयांश सारांश होतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी सहज मार्क्स मिळतात बघा हा उतारा दिलेला आहे महत्वाचे चार पाच पॉइंट घ्यायचे आणि लिहून टाकायचे ई प्रश्न पुढील अपूर्ण कथा वाचा तुमचे विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा पाच मार्कांसाठी आहे बघा त्या ठिकाणी प्रकाश आणि अविनाश जीवाभावाचे मित्र आहेत कथा दिलेली आहे ती कथा आपल्याला पूर्ण करायची आहे पहा ठिकाणी आपण जी अर्धवट कथा आहे ती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे फक्त ज्या ठिकाणी अनवर आहे त्या ठिकाणी तुम्ही अविनाश लिहायचा आहे आणि कथा पूर्ण करायची आहे हा एक नमुना दिलेला आहे तुम्ही तुमच्या शब्दात जरी कथा पूर्ण केली तरी तुम्हाला मार्क्स हे मिळतात कोणतेही दोन पूर्ण करायचे होते आपण एक तृतीयांश सारांश आणि कथा पूर्ण केलेली आहे आ आणि ई प्रश्न सोडवलेला आहे ब प्रश्न एक पुढे दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा पाच गुणांसाठी पाऊस छत्री आणि रेनकोट याच्यावरून जाहिरात तयार करायची आहे पा या ठिकाणी जाहिरात तयार केलेली आहे रस्त्याने चला पाऊस आला रेनकोटने अमुच्या कुणीनं भिजला तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील जाहिरात तयार करू शकतात पण त्याच्यामध्ये छत्री रेनकोट पाऊस असे शब्द आले पाहिजेत दुसरा प्रश्न पुढील विषयांवर संवाद लेखन करा पाच मार्कांसाठी शून्य कचरा लक्ष्मी आणि अवनी यांच्यावरती संवाद त्या ठिकाणी लिहायचा आहे प्रश्न पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा पाच मार्कांसाठी वर्गातील बाग तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा पा या ठिकाणी आहे आत्मकथन किंवा दुसरा प्रश्न बघा त्याला ऑर देण्यात आलेला आहे पुढील बातमी वाचून वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा बघा गणित ऑलिम्पियामध्ये नाशिक जिल्ह्यातील सौरव वाघ महाराष्ट्रातून प्रथम गौरव सोहळा अभिनंदनाचा वर्षाव शुभेच्छा कौतुक कृतार्थतेची भावना या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे फक्त ज्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील आहे त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील टाकायचं मंगल दापके या ठिकाणी चौरव वाघ असे नाव टाकायचे आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी विषयाची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका अभ्यासली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन नंग शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल